अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष आणि मनसेनं पाठिंबा दिलेला अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचारसभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्रातील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय आमदार धनंजय भाऊ मुंडे, सर्व पक्षाचे संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, दनुभाऊला लवकर जायचं आहे म्हणून मी या मतदारसंघाचा 5 मिनिटातली माहिती आपल्या त्यांच्या सर्वांच्या समोर आपण मांडतोय. उद्याच्या 21 तारखेला आपण मतदान करत असताना घड्याळाच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून मला आशीर्वाद द्यावा आणि पवार साहेबांच्या पाठीमागे एक खंडा मावळा म्हणून पाठवण्याची जबाबदारी आपण पार पाडावी. पहिल्यांदा विनंती धनुभाव, ही निवडणूक नेते विरुद्ध कार्यकर्ते जनतेची निवडणूक आहे. गेल्या अनेक वर्ष या भागामध्ये काम करत असताना, शेतकरी हिताचे निर्णय घेत असताना, की फळबागाचं जास्त मोठं क्षेत्र असलेलं काशेगाव आणि हा परिसर आहे. गेले 5 वर्षामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची या गावाला पावला पावलाला आठवण येते. फळबागात जळल्या तरी सुद्धा या सरकारनं चुलीला लाकूड व्हावं इथपर्यंत त्या ठिकाणी अनुदान ह्या लोकांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं नाही. आदरणीय पवार साहेबांनी अनेक वेळा दुष्काळ पडल्यानंतर फळबागा वाचवायसाठी मल्चिंगचे हात रद्द करून त्या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करून इथल्या बागा वाचवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे. 72,000 कोटी रुपयांची पहिली कर्जमाफी करून शेतकऱ्याचा 7-12 कोरा करताना सगळ्यात जास्त फायदा या कासेगाव आणि पंचकृषीला, या भागातल्या शेतकऱ्यांना करून देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून जनता ही आज आपल्या सर्वांना ज्या ठिकाणी पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणानं नेण्यासाठी, तिथला प्रत्येक तरुण माझा बंधू भगिनी मला मतदान करून आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. 21 तारखेचा दिवस कधी उघडतोय आणि त्या मशीनवरचं घड्याळचं 3 नंबरचं बटन कधी दाबेल, त्याच्या माझ्या तरुणाची इथली मानसिकता झालेली आहे. माझ्या विरोधात उभा राहिलेल्या उमेदवारांना आज त्यांच्या पुढे कुठलाही त्या ठिकाणी सांगायसारखा मुद्दा नाही. आणि म्हणून दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून शा भागातला एखादा डीपी जळला तर पूर्वी मी आमदार होण्या अगोदर किस्तीत 40,000-40,000 रुपये भरावे लागत होते. आता गाडी एमएसईबीची नाही आली तर त्या खाजगी गाडीने नेलेल्या डीपीचं त्या ठिकाणी भाडं द्यायला लावलेला लोकप्रतिनिधीने आहे. चॅनलचं पाणी माघारी गेलं, शेतकऱ्यांचा फोन आला, आमचं पाणी राहिले, आमचं भरणं राहिले, पाणी माघारी वळवून शेतकऱ्याला पाणी द्यायला लावलेला लोकप्रतिनिधी मी आज या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून
धनुबा या प्रत्येक माणसाला पवार साहेबांची आठवण आज येते. म्हणून आज ही 21 तारखेचे हे सगळे बंधू वाट बघताय, भगिनी वाट बघताय. मी जास्त बोलत नाही. 17 तारखेला अजितदारांची सभा मंगळवेढला सकाळी 10 वाजता आहे आणि आदरणीय पवार साहेबांची सभा शुक्रवारी 18 तारखेला सकाळी 10 वाजता पंढरपूरच्या शिवतीर्थावरती आहे. त्यामध्ये आम्ही सगळ्या प्रस्तावाच्या ठिकाणी भाषण करून आपल्या जनतेचे प्रश्न मांडायचा प्रयत्न मी निश्चितपणानं करेन अशी खात्री देतो. धनुभाऊचं मी मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. फार दिवसाची इच्छा होती नाना तुम्ही माझ्या बरोबर पाहिजे म्हणून. आज मी आता तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी मला आशीर्वाद देऊन फक्त आणि फक्त गजानाच्याच चिन्हापूरचं बटन दाबून मला विजय करा ही विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.